नमस्कार, मी विक्रम काटे देशमुख. आपल्या गोल्डन लाईफस्टाईल यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आज आपण भारत देशामधील ज्या काही अनेक राष्ट्रीय समस्या आहेत त्या सर्व समस्येमधील एक समस्या म्हणजे जातीयतेळ या विषयावर हा आपण व्हिडिओ पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहावा ही माझी विनंती. आज आपल्या भारत देशाला गरज आहे ती म्हणजे जातीय सलोख्याची. भारतामध्ये अनेक जाती, पंत, धर्म गुण्यागोविंदाने नांदतात, परंतु काही विघ्न संतोषींना, समाजकंटकांना आपल्या भारत देशातील शांतता भगवत नाही. अशा अनेक गंभीर समस्येमुळे माणूसच माणसाला खायला निघाला आहे. माणसाला सृष्टीने मन, बुद्धी, वाचा सर्व काही सरळ दिले आहे. त्याचा आपण कसा वापर करावा हेच आपल्याला समजत नाही. म्हणूनच अरे माणसा माणसा कधी होशील माणूस रे. आपला भारत असा एकमेव देश आहे येथे अनेक संप्रदायांचा उगम झाला आहे. म्हणजेच आपल्या देशात आध्यात्मिकतेचे जास्त पीक घेतले जाते. राज्यकर्त्यांनी लोकांची मने दुभंगली आहेत, एकमेकांमधील वैमनस्य विकोपाला जात आहे. अशा भांडणांना आम्ही बळी का पडतो हा प्रश्न सर्वांना पडणं गरजेचं आहे. पण आमचं दुर्भाग्य हा प्रश्न कोणालाही पडत नाही. आपल्या देशामध्ये अशांतता पसरवणाऱ्या समाजकंटकांना जरा स्वतःची लाज वाटली पाहिजे. आपल्या देशामध्ये कोट्यावधी सुशिक्षित युवक बेरोजगार आहेत. त्यांचा पोट भरण्याचा प्रश्न न बघता त्या युवा शक्तीचा गैरवापर करताय. जुने लोक म्हणतात आतेनी कलीच बदल गई. हे वाक्य खरंच आहे, कारण यल काकडीचा लावळा आणि बहार कारल्याचा आला. अरे रडता रडता असू सरले, आता फक्त हुंदकेच उरले. अरे फक्त हुंदकेच उरलेत ना तर मग कशाला पाहिजे अमुक पक्ष तमुक संघटना. नको आम्हाला हे सर्व पक्ष, नको आम्हाला या सर्व संघटना. आपल्या छत्रपती शिवरायांनी आपल्याला मावळा ही जात दिली आणि ती जात 18 पगड जातींची आहे. या 18 पगड जातीमुळेच आपल्या शिवरायांचे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले आणि तेही निर्धास्तपणे. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे एक वाक्य आपल्याला आठवणं गरजेचं आहे. हे राज्य रयतेच आहे, 18 पगड जातीनं घाम आणि रक्त गाळून उभं केलेलं हे स्वराज्य आहे. त्यामुळे या स्वराज्यात जाती धर्माला थर नाही. म्हणूनच तर आमच्या सैन्याला आम्ही मावळा हे नाव दिलं आहे. या स्वराज्यात आम्हाला स्वातंत्र्याबरोबरच समानता हवी आहे, असे स्वराज्य ज्यामध्ये सर्व जातीय धर्मांचे लोक हातात हात आणि गळ्यात गळा घालून एकत्र आनंदाने नांदता येईल. आणि आज आपण काय पाहतोय, आपल्या देशात सगळीकडे असमानता पसरले. मी या जातीचा तो त्या जातीचा, अरे काय चाललंय आपल्या देशात. आपला देश विकलांग झालाय या सर्व कारणांमुळे. म्हणूनच आपल्याला फक्त आणि फक्त भारत देश हवाय, सामाजिक बांधिलकी हवी आहे, मानवता हवी आहे. तर विसरून जाऊ आपण जाती धर्मांचे कलंक, आपापसातील वाद. यातून असा एक संघ भारत निर्माण करू की या भूमीत हिंदूही राहतील, मुस्लिमही राहतील, ईसाई पण राहतील आणि दलित सुद्धा राहतील. म्हणूनच मला हवे आहे शिवरायांच्या विचाराचे स्वराज्य. तर चला एक नवी सुरुवात करू. शेवटी एकच वाक्य सांगेन, मजहब नहीं सिखाता, मजहब नहीं सिखाता, आपस में बैर रखना, आपस में बैर रखना. हिंदो है हम, हिंदो है हम, वचन है, वचन है, हिंदोस्ता हमारा, हिंदोस्ता हमारा, हिंदोस्ता हमारा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे, जय हिंद, जय भारत, भारत माता की जय.